तर नमस्कार कृषी मित्रांनो आपेडामध्ये जे असिस्टंट मॅनेजरसाठी पोस्टसाठी जे जागा सुटलेल्या आहेत जे रिक्रुटमेंट आहे त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत तर ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजेच आपेडा की ज्याचं जे कार्यालय आहे ते नवी दिल्लीमध्ये आहे आणि ही जी संस्था आहे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अंतर्गत येते आणि याच्याचकडून याच वर्षी आपल्याला एप्रिलमध्ये ही जाहिरात पाहायला मिळाली होती आणि लगेचच आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये ही दुसरी जाहिरात आपल्याला पाहायला मिळते तर याच्यामध्ये जे जागा असणार आहेत असिस्टंट मॅनेजर या पोस्टसाठी या ठिकाणी आपल्याला ही जाहिरात आहे आणि या पोस्टसाठी अर्ज करण्यासाठी एज लिमिट जी आहे हायर एज लिमिट ते असणार आहे तीस वर्षे आणि याच्यामध्ये पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतकं मानधन याच्यामध्ये असणार आहे आणि ही जी आहे ती ग्रुप बीची पोस्ट असणार आहे तर याच्यामध्ये जागा किती आहेत पाहूयात एकूण पाच जागांसाठी ही जी रिक्रुटमेंट आहे ती व्हॅकन्सीची जाहिरात आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामधील ज्या दोन जागा आहेत त्या दोन जागा ज्या आहेत त्या ओपन कॅटेगरीसाठी आहेत एक जागा एस सीसाठी आहे एक जागा ओबीसीसाठी आहे आणि एक जागा ई डब्ल्यू एसाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर ह्या आहेत जागांचे तपशील याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे बघा तर याच्यामध्ये बॅचलर डिग्री इन ॲग्रिकल्चर तुमच्याकडे ॲग्रिकल्चरची पदवी त्याचप्रमाणे हॉर्टिकल्चर वेटरनरी फूड प्रोसेसिंग फॉरेन ट्रेन फॉरेन ट्रेड प्लांटेशन मॅनेजमेंट डिग्री इन अबाउ फील्ड्स एक्झाम्पल ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट ॲ फॉम रिकग्नायझ्ड युनिव्हर्सिटी तर याच्यासाठी तुम्हाला बी एस सी इन ॲग्रिकल्चर चालू शकतं त्याचप्रमाणे हॉर्टिकल्चर वेटरनरी फूड प्रोसेसिंग त्याचप्रमाणे तुम्ही जे ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट आहात ए बी एम ते देखील याच्यासाठी चालू शकता तर याच्याशिवाय तुमच्याकडे जर मास्टर्स डिग्री असेल तरी देखील काही अडचण असणार नाही ते डिझायरेबल क्वालिफिकेशनमध्ये आहे पण इसेन्शियल आपल्याला बी एस सी ॲग्रिकल्चर त्याच्या तत्सम जे कोर्स आहेत ते चालून शकतात तर यामध्ये जे कॅन्डिडेट असणार आहेत त्यांच्यासाठी तीनशे रुपयेचं आपल्याला चलन असणार आहे ते ऑनलाईन फी आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे तीनशे रुपयाचं त्याचप्रमाणे जे फी आहे ती महिलांसाठी एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी त्याचप्रमाणे जे पर्सनली डिसेबल्ड कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी ही फी नसणार आहे चला याच्यामध्ये एज लिमिट काय पाहूयात तीस एज लिमिट जे आहे ते ओपन कॅन्डिडेटसाठी आहे एस सी एस टीसाठी पस्तीस सीसाठी तेहत्तीस पी डब्ल्यू डीसाठी चाळीस त्याचप्रमाणे एक सर्विसमॅनसाठी तेहत्तीस तसेच आपेडाचे जे एम्प्लॉय असतील जुने किंवा जे पोस्ट होल्डर्स असतील त्यांसाठी पस्तीस इतकं वय असणार आहे एज रिलॅक्सेशनमध्ये चला याच्यामध्ये परीक्षा कशी असणार आहे पहा तर आपल्याला शंभर मार्कचा पेपर असणार आहे आणि अडीच तास यासाठी वेळ आहे याच्यामध्ये जनरल अवेअरनेस इंग्लिश आणि रिझनिंग याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन वीस प्रश्न असतील वीस मार्कसाठी आपेडा ॲग्री एक्सपोर्ट्स रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते असणार आहेत तीस आणि त्याच्यासाठी तीस गुण असणार आहेत तसेच जे सब्जेक्ट आहेत डिग्री लेवलला आपल्या ॲग्रिकल्चर जे ॲग्रिकल्चर रिलेटेड सिलेबस जो आहे त्याच्यामध्ये तीस प्रश्न असणार आहेत तीस मार्कसाठी आणि आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह टाईप त्याच्याचमध्ये तुम्हाला लिहावं लागणार आहे एक तर ए येईल किंवा प्रेसिस येईल त्याचप्रमाणे तुम्हाला लेटर रायटिंगसुद्धा येऊ शकतं हे ये असणारे डिस्क्रिप्टिव दोन क्वेश्चन असणार आहेत वीस मार्कसाठी म्हणजे प्रत्येक जो प्रश्न आहे तो दहा मार्कसाठी असणार आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये जे प्रश्न चुकीचे तुमचे आले ऑब्जेक्टिव्ह टाईप्स तर त्याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग देखील आहे तर वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजेच एक प्रश्न चुकल्यानंतर तुमचे पंचवीस पॉईंट पंचवीस जे गुण आहेत ते वजा होणार आहेत तर ही जी परीक्षा आहे ती ओ एम आर सीटवर असणार आहे म्हणजेच तुम्हाला ऑफलाईन स्वरूपातील हा पेपर असणार आहे त्याचप्रमाणे याचं जे मीडियम आहे मीडियम आपल्याला हिंदी आणि इंग्लिश असणार आहे आणि आपल्याला महत्त्वाचे जे म काय आहे हे जे शंभर मार्क आहेत शंभर मार्क्सपैकी साठ मार्क्स कमीत कमी क्वालिफाय होण्यासाठी ओपन कॅटेगरीसाठी आवश्यक आहेत आणि जे एस सी आणि एस टी कॅटेगरी आहेत त्यांना पन्नास टक्के मार्क्स म्हणजे पन्नास मार्क्स आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी परीक्षा आहे ती परीक्षा फक्त आणि फक्त दिल्ली एन सी आर या रिजनमध्येच होणार आहे याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं एक्झाम सेंटर मिळणार नाही फक्त एकच एक्झाम सेंटर आहे ते असणार आहे दिल्लीमधील तर याच्यामध्ये आपल्याला सर्व जी माहिती आहे किंवा जे फीज आहेत ते तुम्ही भरून घ्यायचे आहे आणि या अर्जासाठी अंतिम जी तारीख आहे ती आहे सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस तर नक्कीच ही संधी आहे कृषी पदवीधरांसाठी आता याच्यामध्ये एक्झाम सेंटर जे आहे ते खूप दूर आहे हा प्रश्न वेगळा परंतु कृषी पदवीधरांना नोकरीच्या ज्या संधी आहेत त्या संधी कमी नाहीत भरपूर संधी आहेत त्याचप्रमाणे आपेडामध्ये ही एक संधी तुम्हाला मिळत आहे क्लास टूची पोस्ट आहे त्याचप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे अशाच प्रकारचे जे खाजगी शासकीय जर नोकरी जाहिराती तुम्हाला वेळच्या वेळी तुम्हाला मिळण्यासाठी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की नक्की तुम्हाला कायमस्वरूपी दैनंदिन ज्या नोकरी जाहिराती आहेत आता जे ऑफलाईन आहेत किंवा जे प्रायव्हेट कंपनीज आहेत त्याच्यामध्ये दे देखील भरपूर नोकरीच्या जाहिराती असतात त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या काही विभागांमध्ये कंत्राटी स्वरूपातील पदवी भरती असतात तर हे देखील तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट करा आपण रोजच्या वेळेला दैनंदिन ज्या नोकर भरती सुटतील त्या आपण तुमच्यापर्यंत पोहोचून जाऊ तर आपेडामध्ये ही जी संधी आहे त्या संधीचं नक्कीच तुम्ही सोनं कराल अशी अपेक्षा आहे आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह आता मी तुमची रजा घेतो धन्यवाद